नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेलवरती स्वागत आहे। चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी कृपया सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून सर्व व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि आपले व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून उर्वरित सर्वांकडे आपले चॅनल पोहोचेल। ह्या टेक्निकल व्हिडिओमध्ये आपण कोणतेही प्रोजेक्ट अपडेट पाहणार नाही आहेत, तर एक महत्त्वाचा टॉपिक विषय आपण आज डिस्कस करणार आहोत। भारतामध्ये सगळीकडे इलेक्ट्रिफिकेशन होत आहे आणि ते पण खूप जास्त वेगामध्ये पार पडत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा दुर्लक्षित भाग आता इलेक्ट्रिफाईड होत आहे। हे इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण ऑपरेशनल झाल्यानंतर साहजिकच जे पॅसेंजर ट्रेन्स असतील त्यांना मुख्यत्वे WAP-7 हे लोकोमोटिव्ह चालवेल, म्हणजेच सध्या वापर होत असलेल्या WDG-4DP किंवा WDP-4D ह्या डिझेल लोकोमोटिव्हला ते रिप्लेस करेल। इलेक्ट्रिफिकेशन होत आहे, ह्या गोष्टीचे बरेच फायदे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळतील, पण जर आपण ह्या दोन्ही लोकोमोटिव्ह म्हणजेच WAP-7 आणि WDP-4D ह्यांना जर कम्पेअर केलं सध्याच्या भौगोलिक परिस्थितीच्या आणि ट्रॅकच्या परिस्थितीवर, तर कोणतं लोकोमोटिव्ह बेस्ट असेल ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। WAP-7 म्हणजेच हे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह भारतामध्ये CLW, BLW आणि PLW येथे बनवलं जातं, म्हणजेच चित्तरंजन, बनारस आणि पटियाला। सध्या एकूण 1435 युनिट हे WAP-7 कार्यरत आहेत। तर दुसरीकडे WDP-4D हे डिझेल लोकोमोटिव्ह EMD जी अमेरिकन कंपनी आणि BLW बनारस येथे बनवलं जातं, ज्याचे आपल्याकडे एकूण 700 युनिट कार्यरत आहेत। WAP-7 बोगी ही कोको टाईपमधील आहे। व्हील डायामीटर हे 1092 मिलीमीटर, तर ॲक्सेल लोड हा 25.7 टन आहे। त्यासोबतच WAP-7 वजन हे 130 टन आहे। इकडे WDP-4D लोकोमोटिव्हची बोगीसुद्धा कोको टाईपची आहे, ज्याचं ॲक्सेल लोड हे 20.5 टन, तर पूर्ण वजन हे 123 टन इतकं आहे। WAP-7 हे 3-phase 25 kV 50 Hz AC सप्लायवर चालतं, ज्याला चालवायला त्याच्या ॲक्सेलवरती 1140 HP इंडक्शन मोटर्स बसवलेले आहेत। इकडे WDP-4D हे स्वतः एक पॉवर हाऊस आहे, ज्यामध्ये IC इंजिनचा वापर करून पॉवर तयार होते, ज्याची फ्युल कॅपॅसिटी ही 6000 लिटर्सपर्यंत असते, ज्यामध्ये 2-stroke V16 डिझेल इंजिन वापरलं जातं व नंतर मोटर्सला पॉवर दिली जाते। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे WAP-7 मॅक्सिमम स्पीड ही 240 km/h इतकी आहे व त्याचं पॉवर आउटपुट हे 6350 HP म्हणजेच 4740 kW इतकं आहे। परंतु डिझेल इंजिन म्हणजेच WDP-4D मॅक्सिमम स्पीड ही 180 km/h आहे आणि पॉवर आउटपुट हे 5000 HP इतकं आहे। WAP-7 सगळीकडे वापरतात, परंतु अजूनपर्यंत तरी त्याच्या मॅक्सिमम स्पीडचा वापर कुठेच होताना दिसत नाही, कारण आपल्याकडे त्या योग्यतेचे ट्रॅक्स तसेच फेन्सिंग सिस्टीम अजूनपर्यंत आलेली नाही, तसेच भौगोलिक परिस्थितीसुद्धा स्पीड लिमिट घालून देते। 140 km/h पुढे नॉर्मली कोणतीच ट्रेन चालत नाही, त्यामुळे बघायला गेलं तर WDP-4D हे सुद्धा सध्या सफिशियंट आहे। विचार केला ॲक्सेलरेशनचा तर कदाचित WAP-7 थोडं पुढे निघेल, परंतु WDP-4D हे काही कमी नाही आहे, ते सुद्धा लवकर ॲक्सेलरेट होत आहे। त्यामुळे टेक्निकली पाहायला गेलं तर WAP-7 बेस्ट असेल, परंतु सर्व कंडिशन्सचा विचार केला तर दोघेही सध्या तुलनात्मकदृष्ट्या एकाच स्थानावर आहेत। WDP-4D हे लोकोमोटिव्ह सर्व गरजा पूर्ण करू शकतं हे तर नक्कीच आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण WAP-7 आणि WDP-4D ह्या दोन लोकोमोटिव्हचं कंपॅरिझन केलं। तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।